अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील नेरी येथे आज सकाळी मोटरसायकल व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला आहे। या अपघातात दुचाकीस्वार वडील आणि मुलगा हे जागीच मृत्यूमुखी पडले आहेत। नेरी येथील व्यापारी संकुलनाजवळ हा अपघात झाला असून या अपघातात शेख रशीद शेख कालू वय वर्ष 65 आणि त्यांचा मुलगा शेख अबिद शेख रशीद वय वर्ष 25 राहणार वाघारी तालुका जामनेर या दोन्ही बापलेकांचा ट्रक क्रमांक JJ15UU1726 या ट्रकचे चाक डोक्यावून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे। मृतांना शवविच्छेदनासाठी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी देखील रुग्णालयात येऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करत त्यांना शासनामार्फत मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।